बाजार भागातील रस्त्यालगतची अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवली. बाजार भाव येथील तंबाखू संघाच्या पश्चिमेकडील बाजूस रस्त्यालगत असलेली अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने आज काढली. गगनबावडा विभागाच्या उपअभियंता स्वदेश पांडे यांनी ही कारवाई केली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीमध्ये ही अतिक्रमण येत असल्यामुळे तसेच या ठिकाणी येत्या 4-5 दिवसांमध्ये रस्ता रुंदीकरण होणार असल्यामुळे ही कारवाई केल्याचे त्यांनी कोल्हापूर जनमानसाशी बोलताना सांगितलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांच्यामधून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. वाहतुकीस अडथळा आणि रस्ता रुंदीकरण या कारणास्तव टपरीधारकांना टपऱ्या काढण्यास सांगण्यात आलं, पण ज्या ठिकाणच्या टपऱ्या काढण्यात आल्या त्याच टपऱ्यांच्या समरेषेतील अन्य अतिक्रमणं आणि दुकानांचे बोर्ड याकडे मात्र उपअभियंत्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याची चर्चा घटनास्थळी होती. त्यामुळं अतिक्रमण करण्याची केलेली ही कारवाई खरंच वाहतुकीस अडथळा होऊ नये आणि रस्ता रुंदीकरण या हेतूने केली की दुकान घालणाऱ्याधारकांना वाढ देण्यासाठी हा सगळा खटाटोप सार्वजनिक बांधकामाने केला असा प्रश्न नागरिक उपस्थित करत होते. प्रतिजन्मन वार्ता पणा. नाही म्हटलं तरी 5 ते 6 टपऱ्या होत्या, पैकी 3-4 टपऱ्या ऑलरेडी काढून घेतलेल्या आहेत. आता हे 2 चालू आहे आणि 3-ची कारवाई आम्ही त्याला करायला सांगितलेली आहे. तिथं रस्त्याचं वाइडनिंग होणार आहे, रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, रस्ता मोठा होणार आहे आणि ह्या टपऱ्या त्यामध्ये डिस्टर्ब करत होत आहे. डिस्टर्ब म्हणण्यापेक्षा ते आमच्या हद्दीत होत. कधी कधी काम सुरू होते वाइंडिंगचं? 1-4-5 दिवसात काम चालू होणार आहे. पण तुमच्या हद्दीत किती ठिकाणी अशी कारवाई सुरू आता? आमच्या हद्दीमध्ये ज्या ज्या ठिकाणी आता अतिक्रमण आहे त्याची कारवाई आम्ही चालू केलेलीच आहे. नोटीस त्या ठिकाणी गेल्यात? नोटीस त्या ठिकाणी नोटीस गेल्या आहेत का? भोगाव सोडून, बाजार भोगाव सोडून? नाही, आमचा तो तुमच्या हद्दीचं बोलतो मी. पाठपुरावा चालू आहे. आतापर्यंत हे गाव सोडून कारवाई कुठे झाली? बाजार भोगाव सोडून आम्ही सगळ्यांना नोटीस दिलेल्या आहेत. पहिल्यांदा आम्ही नोटीस देतो, त्याच्यानंतर कार्यवाही करतो. आता ह्यांच्या इथं आमचं 2 वर्षापासून पत्रव्यवहार चालू होता. नोटीस दिल्या होत्या, लोकांनी काही त्याच्यावर हे केलं नाही, रिॲक्शन दिलं नाही किंवा ॲक्शन घेतली नाही, त्यामुळे आम्ही स्वतः हे करायला लागलो. कळ्यामध्ये किती ठिकाणी? कळ्यामध्ये नोटीस? कळ्यामध्ये? कळ्यामध्ये काय कारवाई झाली का अशा पद्धतीची? नाही, अजून काही केलेलं नाही. आम्ही नोटीस दिलेला आहे तिथे सुद्धा.